नमस्कार श्रावणी स्पेशल मराठी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बंड केक बनवणार आहोत मराठीत पहिल्यांदाच तुम्हाला बंड केकची रेसिपी मी सांगणार आहे तीही घरगुती सामानात तर बंड केक हा डोनट सारखा दिसतो चला तर मग आपण घरच्या घरी घरगुती सामानात कसा केक तयार करायचा ते बघूयात तर एक खूप छान टेस्ट पण खूप छान येते याची तर सर्वात पहिले तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनही दाबा चला तर मग इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण घरगुती सामानात बनवणार आहोत तर प्रेमिक्स वगैरे नाही वापरणार आणि एक वाटी मैदा घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर घरचीच साखर मी बारीक करून घेतलेली आहे गाळून तर मी एका चाणेत एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी पिठी साखर टाकली आहे त्यातच मी चार चमचे कोको पावडर घेत आहे हा आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवणार आहोत चार चमचे कोको पावडर घेतल्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा किंवा पाव चमचा तुम्ही बेकिंग सोडाही टाकू शकता माझ्याकडे नव्हता तर मी बेकिंग पावडर घेतली आणि ते सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला आणि चाळणीने गाळून घ्यायचं आहे एकजीव केल्यामुळे काय होतं ते सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स होतात आणि चाळणीने आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे ते ते सर्व व्यवस्थित गाळून झाल्यानंतर आपण पाव वाटी वितळवलेलं बटर टाकणार आहोत तुम्ही तेलही टाकू शकता बटर असल्यामुळे टेस्ट छान येते इथे तुम्ही पाव वाटी मिल्क पावडर पण टाकू शकता पण आपण पन घरी घरच्या घरी बनवत आहोत म्हणून मी इथे इथे त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही दुधाच्याऐवजी दूध पावडर पण वापरू शकता आणि पाणी टाकू शकता पण आपण घरगुती बनवत आहोत म्हणून मी दूध टाकून घेत आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचे एकाच साईडनी शक्यतो फिरवायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्या गाठीने तयार होऊ द्यायचे आणि दूध थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला खूप छान आणि खूप टेस्टी तयार होतो हा केक आपल्याला कुठलेही प्रेमिक्स वापरायची गरज नाही पडत आणि स्पंजी पण खूप होतो तर मी हा बंड केक बनवत आहे डोनट शेपमध्ये तोही विदाऊट मोल्ड बनवत आहे तुम्ही याचा साधा स्पंज केकही बनवू शकता तुम्हाला जो शेप पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता घरी आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर मी यात व्हॅनिलाचं इन्सेन्स टाकणार आहे अर्धा चमचा एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे बऱ्याच लोकांना प्रेम मिक्स नसतं आणि प्रश्न पडतो की केक कसा तयार करायचा मग मी घरच्याच सामानात केक कसा तयार करायचा ते तुम्हाला सांगत आहे तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ते दहा मिनिटांसाठी एक पातीला फ्रे हिट करण्यासाठी ठेवलेलं आहे फुल गॅसवरती झाकण ठेवून त्यात मी एक रिंग ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला बोलली होती की यात आपल्याला व्हॅनिलाचं इन्सेन्स टाकायचं आहे तर अर्धा चमचा आपण व्हॅनिलाचं इन्सेन्स आहे आपल्याला कोणत्याही प्रेमिक्सची गरज पडणार नाही म्हणजे आपण घरच्या घरीच हे तयार केलं आहे तुम्ही अशा पद्धतीने प्रेमिक्सही घरी तयार करून हवाबंद डब्यात झाकण ठेवू झाकून ठेवू शकता तर ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ज्या डब्यात केक तयार करायचं त्या डब्याला थोडं बटर लावून आणि मैदा टाकून घेतलेला आहे वरून अशा पद्धतीने तुम्ही तेल लावूनही घेऊ शकता किंवा बटर पेपरही लावू शकता तर मी डोनट शेपमध्ये बनवणार आहेत बंट केकला मध्ये असं होल असतं रिंग टाईप तर माझ्याकडे मोल्ड नाही आहे तर मी एका डब्यातच सेंटरला ग्लास ठेवून घेणार आहे त्या ग्लासलाही मी बटर लावून घेतले थोडं आणि मैदा टाकून घेत आहे तुम्ही तेल लावून मैदा टाकून घेऊ शकता आणि असं सेंटरला एकदम सेंटरला आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला बंड केकचा शेप मिळेल आपल्याकडे मोल्ड नाही आहे म्हणून आपण ग्लासने सेप देत आहे त्याला आणि सर्व साईडने बॅटर असं साईडने ओतून द्यायचे आणि चमच्याने प्लेन करून द्यायचे आपलं पातीलही प्रेहीर झालेलं आहे आता तर हा केक मी तीस ते पस्तीस मिनटांसाठी बेक करायला ठेवणार आहे झाकण ठेवून आता पस्तीस मिनटं झालेले आहे आपण केक चेक करून बघू टूथपिकने टूथपिक पूर्णपणे क्लीन आलेली म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे थंड झाल्यानंतर त्याच्यावरचा ग्लास अलगद निघून जातो तो काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला डेकोरेशनसाठी घ्यायचा आहे तुम्ही याचा असाच साधा स्पंज बनवू शकता आणि तसंच खाऊ शकतात पण मी डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून घेतलेला आहे गनाश तयार करून घेतलेला आहे मी आणि पायपिंग बॅगमध्ये मी डार्क कंपाऊंड चॉकलेटचं गनास तयार करून भरून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेले आणि अशा पद्धतीने मी पूर्ण डार डार्क कंपाऊंड चॉकलेटने त्याला कवर करून घेणार आहे त्या गनाजने गनाज, गनाज कसं तयार करायचं याची रेसिपी मी तुम्हाला टाकलेली आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि सर्व कवर केल्यानंतर मी व्हाईट गनाज घेतलेला आहे तेही पायपिंग बॅगमध्ये भरून अशा पद्धतीने डिझाईन करून घेत आहे तुम्ही याला प्लेन है, ने ही डार्क कंपाऊंडनेही प्लेन ठेवू शकता पण असं केल्यामुळे त्याला खूप ऍक्टिव्ह एक डिझाईन तयार होती आजचा आपला हा केक खूप टेस्टी आणि खूप यम्मी असा चॉकलेटी केक तयार होणार आहे बंट केक मराठीत तुम्हाला ही रेसिपी पहिल्यांदाच बघायला मिळत आहे तर त्यावरती मी थोडे स्प्रिंग स्प्रिंकर टाकून घेतलेले आहे त्याच्याने केक खूप ॲक्टिव्ह दिसतो तुम्ही डेकोरेशन तुमच्या पद्धतीनेही करू शकता त्यावर चिप्स वगैरे टाकू शकतात किंवा व्हिप क्रीमनेही करू शकता, क्रीम शकता। पण आपण घर घरच्या सामानात करत आहोत म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे तर खूप ॲक्टिव्ह आणि डिझाईन पण खूप छान आली त्याला सेड पण खूप छान आले आता याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला पण माझ्या तर मुलांना बघून दम निघतच नव्हतं की कधी केक कट करायचा त्यामुळे मी तुम्हाला आता कट करून दाखवते आहे किती स्पंजी तयार झालेला आहे आपला केक अगदी मार्केटच्या प्रेमिकसारखा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्हाला माझं आजची केक रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय